माणगाव तालुक्यात बकरी ईदच्या दिवशी गोवंश प्राण्याची बेकायदेशीररित्या कत्तल केल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की दिनांक 17 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मौजे लोणशी मोहल्ला येथे आरोपी इम्तियाज गुलाम मोहद्दीन पालेकर वय 55 वर्ष, फुरकान सलीम खान वय 23, सुभान सलीम खानदेशी वय 22 वर्ष, सर्व राहणार लोणशी मोहल्ला यांनी संगनमत करून जनावरांच्या गोठ्यामध्ये जनावरांची कत्तल करण्याकरता कोणताही शासकीय परवाना नसताना लहान मोठ्या चाकू व सुऱ्यांनी एका गोवंश प्राण्याची विक्री करण्याच्या उद्देशानं बेकायदेशीररित्या कत्तल केली. गोवंश या जनावरांचे एकूण 70 किलो मांस एकूण किंमत 13,390 रुपये मिळून आलं. माणगाव पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्करा सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले, सहाय्यक फौजदार मगर यांनी भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले करत आहेत. माणगाव रायगड. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.